पाकिस्तान सरकारनं अलीकडेच कृषी क्षेत्राला सामान्य विक्री करात अर्थात GST दिलेली सूट मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाविरोधात पाकिस्तान किसान इत्तेहाद संघटनेनं 14 फेब्रुवारीला आंदोलनाची हाक दिली आहे. मुलतान इथं शेतकऱ्यांसह त्यांची मुलं आणि जनावरांसह मोर्चा काढण्यात आला. डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार संघटनेचे अध्यक्ष खालिद मेहमूद खोकर म्हणालेत की या मुद्द्यावर सरकारी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठका निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजधानीसह सर्व जिल्ह्यांमध्ये निदर्शनं करण्यास भाग पडलं. 14 फेब्रुवारीला आयोजित मोर्चामध्ये शेतकऱ्यांसह त्यांची मुलं आणि गुरेढोरं देखील सहभागी असतील. संकरित मका बियाणे, संकरित तांदूळ बियाणे, भाजीपाला बियाणे, चारा बियाणे, मत्स्य खाद्य, पशुखाद्य, सोयाबीन, कच्चा कापूस, कापूस बियाणे तेल, पेंड, कृषी यंत्रसामग्री आणि पोल्ट्री फीड यासारख्या कृषी निविष्टांवरील GST सूट रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांचं जगणं कठीण झालंय, असंही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळवण्यासाठी शेतकरी जबाबदार आहेत का, असा सवालही त्यांनी केलाय. शेतकऱ्यांची मुलं या मोर्चामध्ये सहभागी होऊन सरकारला प्रश्न विचारणार आहेत. GST सध्याच्या व्यवस्थेमुळे शेती हा आता फायदेशीर व्यवसाय राहिलेला नाही, असंही खोकर म्हणाले. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास मुलतान आणि पंजाब, सिंध, खैबूर पख्तूनख्वा, बलुचिस्तान, लाहोर आणि इस्लामाबादमधील इतर जिल्ह्यांमध्ये देखील मोर्चा काढण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.